तर मंत्रीपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. आपली पात्रता नसल्याने मंत्रीपद दिलं नसावं असा टोला पंकजा मुंडे यांनी कालच लगावला. यावर आता नवनियुक्त मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलंय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळेल असं महाजनांनी म्हटलंय. चर्चेत असण्यासारखंच नाव आहे ना, काय वाटलंय? चर्चा होते पण दिलं जात नाही, तेवढी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. पात्रता नसेल म्हणून मंत्रीपद दिलं नसेल, पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य त्या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज आहेत का असा प्रश्न विचारण्यासाठी पुरेसा आहे. म्हणूनच आम्ही हा प्रश्न मंत्रीपद मिळालेल्या आमदारांना विचारला. पंकजाही अजिबात नाराज नाहीत, निश्चित पक्षश्रेष्ठी त्यांच्या कामाची दखल घेत आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी ते देतील. आणि आत्ताच माझं पंकज त्यांचं बोलणं झालं, आत्ताच एका तासापूर्वी फोनवर त्यांचा फोन मला होता त्या ठिकाणी अभिनंदनासाठी. पण कुठेही ते नाराज आहेत मला तसं काही दिसलं नाही. आपणच मला वाटतं थोडी तिथे नाराज आहेत, त्या नाराज आहेत ते सांगितलं जात आहे. काल त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की मी पात्र नसेल म्हणून कदाचित मला पहिल्या मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये स्थान मिळालं, त्यामुळे ते नाराज आहेत असं म्हणता येणार नाही, त्यामुळे ते नाराज नाहीत. गिरीश महाजन म्हणतात पंकजा मुंडे यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार. पण आता मोठी अशी कोणती जबाबदारी भाजपमध्ये बाकी आहे? देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झालेत, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, डॉक्टर सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा आणि रवींद्र चव्हाण हे मंत्री झालेत. आणि त्यामुळे आता पंकजा मुंडेंसाठी कोणतं पद शिल्लक आहे असाही प्रश्न आहे. पण खरंच पंकजा मुंडे या मोठ्या जबाबदारीसाठी पात्र आहेत की नाहीत हे आम्ही बीडमधल्या स्थानिक विश्लेषकांकडूनच जाणून घेतलं. साधारणपणे 21 मतदारसंघामध्ये जी काठावरची मतं आहेत, लागणारी जी मतं विजयी होण्यासाठी जी आमदारांना मतं लागणार आहेत, काठावरची जी मतं असतात ती बदलण्याचा निश्चित त्यांचा प्रभाव त्या भागावर आहे. आणि म्हणून त्यांची पात्रता नक्कीच आहे हे म्हणायला हरकत नाही. कारण साधारणपणे महाराष्ट्रातल्या 21 मतदारसंघावर जर तुमचा प्रभाव असेल तर तुमची पात्रता नक्कीच असते. या भागातल्या जनतेची आणि राजकीय कितीही जरी गरज असली तरी पक्षीय सिद्धांतानुसार पंकजा मुंडे यांना डावलणं पक्षाला बरोबर वाटलं असेल किंवा पक्षाला ते संयुक्तिक वाटलं असेल, त्या दृष्टीने पंकजा मुंडे यांनी पक्षाकडे एखादी मागणी करणं किंवा यावरती उघड नाराजी व्यक्त करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला पाहाव्या लागतील. पंकजा मुंडे नेहमीच बेदरकारपणे व्यक्त होताना त्यांचे अनेक राजकीय नुकसान देखील झालेलं आहे, मला असं वाटतं त्यांचं वक्तव्य त्या दृष्टीनेसुद्धा आम्ही पाहितलं पाहिजे. पंकजा मुंडेंनी जी काही प्रतिक्रिया दिली असेल ती पक्षीय पातळीवर किती त्याचं नोंद घेतली जाते किंवा कशा पद्धतीने ती घेतली जाते हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं किंवा मराठवाड्याच्या दृष्टीनं किंवा त्यांच्या पक्षाच्या ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना मंत्रिपद देणं आवश्यक होतं अशीच एकंदरीत भावना सर्वांची आहे. त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अत्यंत बोलकी आहे. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मात्र हा पंकजा मुंडेंवरचा अन्याय असल्याचा दावा केला. असं OBC नेत्यांना दावलण्याचे प्रकार काही कमी आतापर्यंत झालेले नाही. आणि पंकजाताई मुंडे ह्या OBC आहे, मी स्वतः मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचा आहे. जे जे मुंडे साहेबांच्या जवळचे होते ते आता बाजूला पडलेले आहे हे सत्य आहे. पण तो आशा करूया की पुढच्या कालखंडामध्ये या सर्वांना न्याय मिळेल. त्यांनी म्हटलं काल की OBCवर अन्याय होतोय. आता जिल्ह्यातच बघा, आपण या जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील आहेत, ते OBC आहेत, मी मंत्री झालो, मी OBC आहेत. खडसे साहेबांचं म्हणणं कसं आहे, मला माझ्या परिवाराने दिलं तरच OBC, अन्यथा बाकी सगळे गैर OBC, नाही तर मग अन्याय. आता ते आता आमच्या पक्षात नाही त्यामुळे आम्हाला त्यांना संधी देता येत नाही. एकीकडे खडसे महाजनांमध्ये असा कलगीतुरा रंगलेला असताना तिकडे अशोक चव्हाणांनीही भाजपची फिरकी घेतली आहे. पंकजा मुंडेने सुद्धा म्हणलेले की मला घेतलं नाही, कारण मी त्याला विकीच नसेल असं त्यांनी म्हणलं. मला वाटतं आमचं ऐका की न ऐका पण किमान पंकजा मुंडेचं तरी त्यांनी ऐकू असं अपेक्षा आहे. त्या ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आपली भावना व्यक्त केली. त्यांच्या भावनेवर विचार करणारा पक्षाची एक भावना आहे. पंकजा मुंडेंना पक्षात योग्य वेळी योग्य संधी मिळणार हे वाक्य गेल्या 3 वर्षांपासून आपण ऐकत आलो. पण ती योग्य वेळही आली नाही आणि संधीही मिळाली नाही. भाजपमध्ये संयमाला मोठं स्थान आहे.
पंकजाताईंनीही मोठा संयम दाखवलाय. फक्त त्यांची काही विधानं त्यांच्या संयमाच्या तपश्चर्येवर पाणी फेरतात. कालचं त्यांचं हे विधान त्याच पठडीतलं होतं असं राजकीय विश्लेषक सांगतात. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.